यानंतर पुढची बातमी नागपुरातली आहे. नागपुरातील व्यापारी बुधवारपासून असहकार आंदोलन करणार आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असताना सुद्धा निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाही आहेत. निर्बंध शिथिल करा या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी आंदोलनही केलं होतं. शहरातील व्यापाऱ्यांनी 24 संघटना व्यापाऱ्यांच्या आहेत, त्यांनी एक समिती तयार केली आहे. आंदोलनानंतरही सरकार निर्बंध शिथिल करत नसल्यानं बुधवारपासून व्यापारी असहकार आंदोलन करणार आहे. सरकारचे निर्बंध धुडकावत शहरातील सर्व बाजारपेठा सुरू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. असहकार आंदोलनाच्या नियोजनासाठी आज जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. संजय डाफ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संजय, एकीकडे रुग्णांची संख्या नागपुरातली कमी येते, दुसरीकडे निर्बंध हटवले जात नाही, त्यामुळे व्यापारी कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. काय व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे? व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. नक्कीच व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, कारण नागपुरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणामध्ये आहे. पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो शून्याच्या खाली आलेला आहे. मृत्यूसंख्या शून्य आहे आणि रुग्णांची संख्या सुद्धा एक अंकी आहे. आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की नागपुरामध्ये कोरोना नियंत्रणामध्ये आहे, गेल्या 1.5 वर्षापासून व्यापारी नुकसान सहन करतात, त्यामुळे आत्ता कोरोना नियंत्रण असताना निर्बंध जे आहेत ते शिथिल करण्यात यावे. मात्र अजूनही निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाही आहे. गेल्या आठवड्यामध्ये व्यापाऱ्यांनी नागपुरामध्ये मोठं आंदोलन केलं होतं आणि इशारा दिला होता की जर हे निर्बंध हटवले नाही तर आम्ही असहकार आंदोलन करू. आजपासून हे निर्बंध शिथिल होईल अशी शक्यता होती, मात्र आजही कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन निर्णय आलेला नाही आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की बुधवारपासून असहकार आंदोलन करायचं आणि या असहकार आंदोलनामध्ये कुठलेही निर्बंध न पाळता शहरातील सर्व बाजारपेठा ज्या आहेत त्या व्यापारी सुरू करणार आहेत. आणि त्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये आता व्यापारी जे आहे यांनी दंड ठोपटलेले आहेत. अगदी व्यापारी नेमका आणि व्यापाऱ्यांच्या आंदोलनापुढे आणि व्यापाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे सरकार काय निर्णय घेते, प्रशासन काय निर्णय घेते बघावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल.